कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षपदी वनिता खोत यांची बिनविरोध निवड. कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी येथील प्रभाग क्रमांक 7 मधील ग्रामपंचायत सदस्य वनिता संजय खोत यांची बिनविरोध निवड झाली. सदर उमेदवाराची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी निपाणी क्षेत्र शिक्षण अधिकारी रेवती मटद यांनी जाहीर केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजीही केली. नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष वनिता खोत, मावळत्या ग्रामपंचायत अध्यक्ष छाया पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी यांनी केले. नूतन ग्रामपंचायत अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर वनिता संजय खोत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांनी ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे दर्शन घेतले. या ग्रामपंचायत अध्यक्ष निवडीवेळी पंकज पाटील, बाळासाहेब कागले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, राजेश पाटील, तात्यासो कागले, विश्वजीत लोखंडे, कृष्णात खोत, दादासो मानगावे, प्रवीण भोसले, धनंजय पाटील, राजू शिंद्रे, संजय खोत, सुनील कागले, अप्पासाहेब खोत, महेश जाधव, अक्काताई डोम, राजश्री डांगरे, रूपाली वडर, दिलीप पाटील, कल्पना आवटे, मंगल नाईक यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अनिल चौगुले, संजय पाटील, सर्जेराव जाधव यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच कोगनोळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आभार PDO दिलीप जाधव यांनी मानले.